की हा यानी याच्यावरती डल्ला मारलेला आहे. मानसिक सर्व त्रास देण्या देत आहे. याला कंटाळून आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामा देणार आहे. जोगेश्वरी पूर्वेतील प्रकाश शिंदे यांच्यासह 200 जण देणार आहेत सामूहिक राजीनामा. शाखेसाठी देण्यात आलेल्या निधीवर काही लोक डल्ला मारत आहेत. यावरूनच 200 जण सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पाहूया त्यांच्याकडूनच नक्की काय आहे हे प्रकरण. जय महाराष्ट्र. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र शाखा प्रमुख प्रकाश शिंदे. आज एक वर्षापासून माझी ज्या वर्षी नियुक्ती झाली त्यापासून तन मन धन लावून जनतेमध्ये शिरून मी पक्षवाढीसाठी मेहनत केलेली असताना सुद्धा आज गेली 2 महिने माझी शाखा बंद आहे. त्या शाखा बंद झाल्यामुळे मी माझे जे विभाग प्रमुख आहेत त्यांना मी सतत तोंडी बोलत होतो. शेवटी मला लेखी पत्राने मी त्यांना पत्र दिलं. तरी पण ते पत्र दिल्याच्या नंतर मी बाळासाहेब भवनला पत्र दिलं. त्यांचा राग ठेवून त्यांनी वारंवार माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रोग्राममध्ये मला बोलवलं जात नव्हतं. स्वतः यायचे इथे मला कळवत जात नव्हते. कुठल्या मला कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमामध्ये कुठे मला समाविष्ट केलं जात नव्हतं. त्यामुळे आज त्या मला एवढं कळलं की माझी 2 महिने झाली शाखा बंद आहे. पण त्या शाखेचा जो निधी वरून पक्षाकडून आलेला असताना पण हा निधी हा यांनी याच्यावरती डल्ला मारलेला आहे. आज माझा तगादा यांच्याकडे याच्यासाठीच होता शाखेसाठी. त्याकरता मी शाखा मला मिळावी आणि मला एक व्यासपीठ मिळावं याकरता मी संजय मोरे साहेब, भाऊराव चौधरी साहेब, सिद्धेश कदम साहेब, त्याच्यानंतर उदय सामंत साहेब आणि शेवटी नरेश मस्के साहेब यांची भेट घेऊन सुद्धा मला कुठेही न्याय मिळाला नसल्यामुळे मी आपल्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी सामूहिक राजीनामा देत आहे. माझ्याबरोबर माझा कार्यालय प्रमुख, जवळजवळ 12 ते 13 उपशाखा प्रमुख, जवळजवळ माझ्याकडे 11-12 गटप्रमुख आणि शिवसैनिक असे एकंदर जवळजवळ 150 ते 200 लोकांचा सामूहिक राजीनामा मी एकनाथ शिंदे पक्षश्रेष्ठी यांच्याकडे लवकरात लवकर सुपूर्त करणार आहे. त्याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. विभाग प्रमुख 4 ची मी विधानसभा संघटिका. माझ्याकडे गेले 7 वॉर्ड आहेत. 7 वॉर्डमध्ये माझ्याकडे ज्या महिला आहेत शाखा प्रमुख त्या अहोरात्र काम करत आहेत. अहोरात्र काम करून त्यांनी गल्लोगल्लीमध्ये जाऊन लोकांची संघटना वाढीचे कार्य करत आहेत. आमच्याकडे विधानसभेचे विभाग प्रमुख आहेत महिला आणि पुरुष. ते आम्हाला एवढा मानसिक छळ करत आहेत. त्या छळाला कंटाळून आम्ही सर्वजण सामूहिक राजीनामा देणार आहे असे माझे शाखा प्रमुख म्हणत होते. पण गेले आपले जे लाडके मुख्यमंत्री आहेत जसे ते कामातून उत्तर देतात त्या पद्धतीने आम्ही असं ठरवलं आपण कामातून उत्तर द्यायचा. म्हणून आम्ही एवढे दिवस प्रयत्न केले पण माझ्या प्रयत्नाला पाहिजे तसं यश आलेले नाहीये. त्यांचा छळ एवढा वाढला आहे की त्याच्यामध्ये काही जणांनी मानसिक छळ एवढा वाढला की त्यांनी असं काही जणांना वाटलं की आता आपण आत्महत्या करावी असं त्यांच्या मनावर दडपण आलेलं आहे. ते एवढा छळ करतायत. शाखेचे पैसे येऊन सुद्धा शाखा दिलेली नाहीये. मी ह्याचा पाठपुरावा केला. मी प्रत्येक वरच्या अधिकाऱ्याला जाऊन सांगितलं. एकनाथ शिंदे साहेबांचे जे सीएस आहेत संजय मोरे साहेब त्यांनाही सांगितलं. भाऊ चौधरी यांना सांगितलं. उदय सामंत यांना मी बोलली. त्याच्यानंतर सर मी नरेश मस्के साहेब यांनाही भेटली. त्यांनाही आमच्या सगळ्या गोष्टी ज्या तक्रार होत्या त्या तक्रारी ह्या लोक हे असे वागतायत. पैसे देऊन पदं विकतायत. पैसे पदांचा बाजार मांडलाय हे सगळं सांगून सुद्धा अद्याप कोणी त्याच्यावरती काही करत